बाईपण भारी देवा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटातील गाणी डायलॉग सर्वत्र चर्चेत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाने अनेक रेकॉर्डही मोडले आहेत. बाईपण भारी देवा या चित्रपटातील गाण्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकताच त्यांनी या गाण्याच्या गायकांसाठी स्पेशल पोस्ट केली आहे. बाईपण भारी देवा या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या माने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातील टायटल सॉन्ग मंगळागौर ही गाणी हिट झाली आहेत. बाईपण भारी देवा या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. ज्या पोस्टमध्ये ते म्हणत आहेत, बाईपण भारी देवामध्ये खरं तर चार गाणी, त्यातलं टायटल व पिंगा हे कोरसची गाणी. त्याला स्वर देणाऱ्या ज्या ज्या आहेत त्यांना नमस्कार. एक सॅड सॉन्ग आहे, स्वतः श्रीकांत ठाकरे यांचं गाजलेलं गाणं. उघड्या पुण्या झाल्या नवं गाणं करायचं नव्हतं, कारण ज्या ठिकाणी ते गाणं येतं नवं गाणं कदाचित तेवढं अपील झालं नसतं असं मला वाटतं. एक नॉस्टॅल्जिक फील देऊन जातं हे गाणं. ते गायलंय हे सुवर्ण राठोड कुलकर्णी यांनी. कमाल गायलंय. आज लोक विचारतात की ते गाणं रिलीज कधी करणार. लवकरच. आणि शेवटचं गाणं मंगळागौर ज्यासाठी केला होता अट्टहास, ती सगळी पारंपरिक गाणी एकत्र कॉलेज करून सादर करायची होती. हे खेळ रात्रभर चालतात, पण सिनेमात ते गाणं 3 ते 4 मिनिटाचं हवं होतं. त्याला स्वर देणारी सावनी रवींद्र कमाल गायली आहे. दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने 10 दिवसांमध्ये 26.19 कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.